अस्सलाम वालेकुम। एशिया एक्सप्रेस के ऑनलाइन बुलेटिन में आप तमाम का स्वागत है। अभी अभी फिलहाल मिलने के मुताबिक तकरीबन दोपहर के 1:30 बज रहे हैं। डिस्ट्रिक्ट कलेक्टर समेत डिवीजनल कमिश्नर, पुलिस कमिश्नर और एएमसी कमिश्नर और तमाम एमपी और एमएलए के साथ आज एक मीटिंग डिवीजनल कमिश्नर ऑफिस में रखी गई थी, जहाँ पर ये बात तय पाई कि आने वाली 10 तारीख से लेकर 18 तारीख तक, यानी 10 जुलाई से लेकर 18 जुलाई तक औरंगाबाद में कंप्लीट लॉकडाउन रहेगा। यानी किसी को भी इस दौरान घरों से बाहर निकलने की इजाजत फतही नहीं होगी। साथ ही जिला कलेक्टर उदय चौधरी ने यह भी कहा कि अभी यहाँ से 4 दिन का वक्फा है, 4 दिन का भी मोहलत है, जिस किसी को भी अपनी अपनी एसेंशियल बुनियादी जरूरियात का जखीरा करके रखना है या अपनी जरूरियात की चीजें स्टोर करके रखना है, वो इन 4 दिनों के अंदर करके रख ले, ताकि 10 जुलाई से लेकर तो 18 जुलाई तक किसी को भी घरों से बाहर निकलने की इजाजत नहीं होगी। जिला कलेक्टर ने साथ में ये भी कहा कि एसेंशियल सर्विसेज, यानी हमारी जो बुनियादी जरूरियात होती है, किराने का सामान, भाजी सब्जी तरकारी, दवाएं, खासतौर से दवाएं भी जो है तो इस वक्त स्टोर करके रखने की बात कही गई है। आने वाली 10 तारीख से लेकर 18 जुलाई तक मुकम्मल लॉकडाउन, मुकम्मल कर्फ्यू शहर में लगाया जाएगा। आपको बता दें कि इससे पहले पिछले माह डिवीजनल कमिश्नर ने अचानक 6 दिन का लॉकडाउन लगाने की वजह से बहुत ज्यादा लोगों को परेशानियां हुई थी, लिहाजा इस मरतबा तमाम अवामी नुमाइंदों को, तमाम एमएलएज और एमपीज को कॉन्फिडेंस में लेने के बाद और अवामी राय को सुनने के बाद ये फैसला लिया गया है। आने वाली 10 जुलाई से लेकर 18 जुलाई तक आप तमाम को, हर किसी को फतेह घर से बाहर निकलने की इजाजत नहीं होगी। लिहाजा डिवीजनल कमिश्नर और जिला कलेक्टर ने तमाम से रिक्वेस्ट की है कि वो अपनी जरूरी सामान जखीरा करके रखे, स्टोर करके रखे, ताकि 8 दिन तक किसी को भी घरों से बाहर निकलने की जरूरत महसूस ना हो। ये फैसला डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने शहर में बढ़ते कोरोना के मरीजों की तादाद को देखते हुए लिया है। उम्मीद है कि इस कम्प्लीट लॉकडाउन से कहीं ना कहीं कोरोना के मरीजों में कमी आएगी और औरंगाबाद जो है तो कोरोना मुक्त की तरफ जो है तो पेशकदमी करेगा। कि आपल्याला हे जे वाढत जाणारी रुग्ण संख्या आहे, कुठेतरी आमचा पण सहभाग घ्या आणि याला थांबवा, परंतु त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या सर्व अडचणींचा लक्षात घेता आपण हा पीरियड फिक्स केलेला आहे 10 ते 18। या दरम्यान आपल्या माध्यमातून सर्वांच्या, मला सर्व औरंगाबादकरांना, वाळूजकरांना, वाळूजमध्ये ऑलरेडी आपण 4 तारखेपासून उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन केलेला आहे, मात्र आता जो 10 तारखेपासून लॉकडाऊन असणार आहे किंवा जो जनता कर्फ्यू असणार आहे, त्याच्यामध्ये उद्योग देखील यामध्ये बंद असणार आहे। मला सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंतच या कर्फ्यूचं किंवा लॉकडाऊनचं सक्सेस अवलंबून असेल। त्याच्यामुळे आपल्या ज्या काही जीवनावश्यक गोष्टी आहेत, आणि एक पिरियड आपण जर लक्षात घेतला, फक्त 8 दिवसाचा वेळ आहे, परंतु हा जो डिसीज आहे कोरोना, आपल्या सर्वांना माहित आहे इन्फेक्शियस खूप जास्त आहे आणि प्रतिबंध करायला खूप सोपं असं एक कारण नाही। त्यामुळे या सर्वांचा विचार करता आपण आतापासूनच आपली जी काय जीवनावश्यक गोष्टी असतील, किराणा असेल, भाजीपाला असेल किंवा काही गरजू मेडिसिन असतील, पॅनिक होऊ नका, भीती बाळगू नका, खूप मोठा साठा करून घेऊ नका, कारण की स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की 8 दिवसाचा हा पिरियड आहे। त्यामुळे जे काय 8 दिवसाकरता आपल्याला आवश्यक असेल, जे आपल्याला वाटतं, त्या पद्धतीने आतापासून आपण तशी तयारी करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो। जे उद्योग आहे, जे व्यापारी आहे, ते पण आपली व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतात, अजूनही आपल्याकडे 4 दिवसाचा वेळ आहे। असं संपूर्ण प्लॅनिंग करून प्रशासनाची, सर्व लोकप्रतिनिधीची सन्मान्य आणि सर्व असोसिएशन्सची, सर्व औरंगाबादकरांना ही विनंती आहे की हा जनता कर्फ्यू हा आपण उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला सहकार्य करा। इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत, त्या इसेन्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त साहेब नंतर आदेश काढतील, परंतु आमचं असं चर्चेमधून सूर एकत्रितपणे, ठामपणे असं आहे की जर जनतेनेच जर ठरवलं, ज्या पद्धतीने आज आपण वाळूजमध्ये बघतो आहे की अगदी किराणा दुकानापासून सर्व दुकानं उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेले आहेत आणि कोणाचीही कशीही त्याच्यामध्ये ओरड नाही, संपूर्ण आम्ही या लॉकडाऊन पिरियडवर पूर्ण वॉच ठेवून